नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता सुरुवात झाली ती होळीला आणि कोकणामध्ये फागपंचमीच्या दिवशी पहिली होळी लागली जाते आणि ही होळी कशी आणली जाते त्याची एक आपण झलक बघूया. कारण मुंबईतला कोकणकर हा मुंबईत अडकला आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याला गावाला जाता येत नाही आणि तो होळीला खूप मिस करतो. मित्रांनो, होळी कोकणामध्ये जी साजरी केली जाते, एक दिवसाची नाही, दोन दिवसाची नाही, तर पुरा गुढीपाडवा येईपर्यंत होळी ही साजरी होत असते कोकणामध्ये. मित्रांनो, कोकणामध्ये गणपतीनंतर जो मोठा सण साजरा केला जातो तो म्हणजे होळी. आणि ही होळी साजरी करत असताना फागपंचमीपासून तो शिमगोत्सव होईपर्यंत, त्याच्यानंतर गावामध्ये वाडीमध्ये जे पालखी घरोघरी पालखी येते, शिंपणं ज्याला म्हटलं जातं आपल्या इकडे, तर ती होईपर्यंत कोकणामध्ये होळी ही साजरी होत असते आणि हा मोठ्या उत्साहाने कोकण हा साजरा करत असतो सण. तर मित्रांनो, त्याची एक झलक चिखली धनावडेवाडी आमच्या वाडीमध्ये जो शिवरा आणला गेला, जे होळीची पूजा केली जाते आणि होळी पहिली लावली जाते, त्याची एक छोटीशी झलक आपल्या चॅनलवर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, ही पहा अशी छोटीशी एक पद्धत होती. हां, असं लावलं ना, ठेवूया, लहान ठेवूया. हां, अजून काढा, अजून घ्या पुढे. हां, अच्छा, बस.